कळवण कळवण शहरात 11 रुग्ण कोरोना बाधित आढळून आल्याने प्रशासनाकडून शुक्रवार दिनांक 16 पासून तर 7 दिवस जनता कर्फ्यू आयोजित केला आहे। या जनता कर्फ्यूचा आज तिसरा दिवस असून कडकडीत कर्फ्यू पाळला जात आहे। तसेच कळवण शहरातील मेन रोड गणेश नगर छत्रपती शिवाजी महाराज नगर ओतूर रोड गांधी चौक फुलाबाई चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर राम नगर अशा सर्व कळवण शहरात कळवण नगर पंचायतीकडून व प्राथमिक आरोग्य केंद्र नवी बेज अंतर्गत संपूर्ण शहरात आरोग्य सर्वे करण्यात आला असून सर्वे करण्यासाठी शहरात टीम तयार करण्यात आली असून त्यानुसार सर्वे झाला आहे। यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश काटे श्री एस आर भामरे आरोग्य साहेब श्री बाजीराव सुरेंची आरोग्य सहाय्यक पीई जाधव आरोग्य सेवक बी आर आहिरे आरोग्य सेवक श्रीमती व्ही सी बागुल आरोग्य सेविका जी पी शिंदे आरोग्य सेविका निर्मला खैरनार आरोग्य सेविका वर्षा महाले आशा सेविका छाया जगताप आशा सेविका श्रीमती गहिडे अंगणवाडी सेविका श्रीमती पगार अंगणवाडी सेविका इतर यांच्या उपस्थितीत व देखरेखीखाली सर्वे सुरू आहे। तसेच कळवण शहरातील गांधी चौक येथील एक कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे। त्याच पद्धतीने प्रशासनास सहकार्य करावे व सुरक्षित अंतर ठेवून आपली काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। प्रबंधभूमीसाठी युवराज वाघ कळवण। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।